जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव हे 1200 लोकवस्तीचं गाव आहे. तेथील शेतकरी रमेश नानकदे हे म्हातारे आईवडील, पत्नी, दोन मुलं, एक मुलगी यांच्यासह राहतात. त्यांच्याकडे 4 एकर शेती आहे. मागील वर्षी नापिकी झाली होती. त्यानंतर मनव्या मुलाचं हे ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन 2 वेळा करण्यात आलं. त्यामुळं ते एका पतसंस्थेकडून 2 लाख रुपये कर्ज घेऊन कर्जबाजारी झालेले आहेत आणि परत त्यांच्याकडं त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. कर्ज किती काढलं होतं? कर्ज काढलं होतं 1.5 लाख रुपये. त्यातले काही शेतीला पैसा लागतात. शेती काही पिकलेली मागची वर्षी, यावर्षी अधिक शेतीला पैसा लागला. शेत डबल दुबार पेरणी करायला लागते. क्रॉप लोन नाही काढला का तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेकडून? क्रॉप लोन आमचा 7-12 स्पष्ट गाण ठेवलेला होता ना, त्यानं आम्हाला क्रॉप लोन काही मिळालं नाही सरकारी बँकेत. विचारच येतात ना मनात, काय करा काय नाही काही समजत नाही आम्हाला. एक तर कामधंदे बी नाहीत ना, वरचा पाऊसच नाही तर कामधंदे नाही. आम्ही कसं दुसऱ्याच्या कामाला गेलो तर पैसा येते, पण कामधंदेच नाहीत ना. खर्चही बी वाया गेलो पेरून. दुसऱ्याच्या इकडे कामाला जा तर दुसऱ्याच्या इकडे कामं नाही. उन्हाळ्यामध्ये कुठलं पीक पेरलं होतं? कांदा पेरला होता, पूर्ण चक झाला. काय कशामुळं? गार पडली, काहीच नाही भेटलं. तेव्हा आता सोयाबीन तूर पेरलं, ते बी पूर्ण खलास झालं, अधिक डबल पेरला. आता काय म्हणू, निसर्गावर आलो म्हणा सगळं. विहिरीत पाणी बिल भरेल सोनी 50,000 रुपये बिल. काही ना काही भेटायला पाहिजे बाबा, नाही तर मग काय, काहीच नाही भेटलं. पहिले शासनाकडून काय अपेक्षा तुम्ही? भेटायला पाहिजे काही ना काही, नाही भेटलं तर मग काय राहिलं. गारपीट झाली होती, त्यावेळेस लोकांना काही मदत मिळाली का शासनाकडून? गारपीटग्रस्त सर्वे पूर्ण तालुक्याचे झालेले होते. त्याच्यात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उपोषणसुद्धा करण्यात आलेले होते. परंतु शासन हे शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न लक्षात घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आणि स्थानिकचे जे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधीसुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. त्यामुळे कृषी विभागाने सर्वे करूनसुद्धा शेतकरी हा मदतीस पात्र ठरलेला नाही आहे. माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी असे अपील करतो की त्यांनी जळगाव जामोद तहसीलचे तहसीलदार माननीय नितीन कुमारजी हिंगोले साहेब यांना खालील क्रमांकावर फोन करून विनंती करावी की त्यांनी दुबार पेरणीधारक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सर्वे करून त्यांना ताबडतोब अनुदान उपलब्ध करून द्यावे. त्यांचा क्रमांक आहे 94-22-91-70-54. मी विनोद वानखडे सुनगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.